शहर की ताजा खबरें देखने के लिए इनवीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। राज्य उत्पादन शुल्क विभाग द्वारा बनावटी शराब निर्मिति का सामान, स्पिरिट और शराब का जखीरा जब्त कर एक आरोपी को भी हिरासत में लिया है। राज्य उत्पादन शुल्क विभाग द्वारा की गई कार्रवाई में 85,650 रुपयों का मुद्देमाल जब्त करने की जानकारी दी गई है, जिसमें मैकडोनाल्ड विदेशी शराब 100 मिलीलीटर की 280 बोतल, एम्पीरियर ब्लू विदेशी शराब की 100 मिलीलीटर की 190 बोतल, साथ ही स्पिरिट से भरा हुआ 200 लीटर क्षमता वाला एक बैलर, 20 लीटर क्षमता वाली 16 प्लास्टिक कैन, बॉम्बे स्पेशल विस्की 750 मिलीलीटर की 22 रिकामी बोतलें, एक प्लास्टिक की चलनी और अन्य मुद्देमाल मिलाकर कुल मिलाकर 86,650 रुपयों का मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभाग की कार्रवाई में जब्त किया गया। साथ ही इस कार्रवाई में एक आरोपी को गिरफ्तार किया गया है, जिसका नाम अमर रिजुमल मूलचंदा ने, उम्र 33 साल बताई जा रही है। राज्य उत्पादन शुल्क नागपुर कार्यालयातर्फे काल एक विशेष मोहिम राबवण्यात आली, त्यामध्ये अमर निजुमल मूलचंदानी हा जरीपटका भागातला एक दिसम आहे, हा अवैधरित्या दारूची निर्मिती करून त्याची तस्करी करतो अशा पद्धतीची माहिती उपलब्ध झाली होती। त्या कार्यालयाकडील सहाय्यक दुय्यम निरीक्षक संजय मोरे यांनी ही माहिती उपलब्ध केली होती आणि त्या अनुषंगाने तपास करण्यात आला। या कारवाईमध्ये साधारणपणे इम्पिरियल ब्ल्यूचे 10 बॉक्स, मॅकडॉनल्ड वनचे असे दोन्ही मिळून 10 बॉक्स मिळाले, 180 मिलीच्या सगळ्या बाटल्या आहेत आणि या सर्व बाटल्या बनावट असल्याची बाब प्रथमदर्शनी लक्षात आल्यामुळं निर्माण न्यायालयाला विनंती करून पीसीआर मागणं आला होता आणि कालच्या पीसीआर एक दिवस मंजूर झाला होता। त्यामध्ये तपास करत असता नंदनवन पोलीस स्टेशनमधील हद्दीतील सिद्धेश्वर एरियापासा जो परिसर आहे त्या एरियामध्ये त्यांचा जो बॉटलिंगचा युनिट होतं त्या फ्लॅटवर छापा टाकण्यात आला, त्यामध्ये साधारणपणे 4 बॅरल स्पिरिटचे मिळून आलेले आहेत, 2 भरलेले बॅरल आहेत आणि 2 रिकामे बॅरल आहेत। यामध्ये सरळ रेक्टिफाईड स्पिरिटमध्ये पाणी मिसळून आणि कलर मिसळून दारू बनवण्याचा आणि रिकाम्या बाटल्यात भरून नवीन बुचळून विकण्याचा उद्योग समोर आलेला आहे। या आरोपीशिवाय अन्य 2-3 आरोपी असण्याची शक्यता आहे, त्याप्रमाणे कारवाई चालू आहे आणि या निश्चितपणे कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात दारू विकली गेल्याची बाब लक्षात आलेली आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। आजही मेहमान न्यायालयापुढे हा विषय ज्यावेळी विशेष करण्यात आला, मांडण्यात आला, त्यावेळी मेहमान न्यायालयानं अजून 2 दिवस त्यांना तपास कामासाठी पी सी दिली आहे। यामध्ये जे 2 बॅरल खाली झालेली आहेत त्या 2 बॅरलमधली दारू नेमके बनवून कुठं विकली हा सगळ्यात मोठा विषय आहे, कारण अवैधरित्या निर्माण झालेली ही दारू निश्चितपणे आरोग्याला हानिकारक आहे, यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्या दृष्टिकोनातून या केसमधले सगळे आरोपी ताब्यात घेणं आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचं विशेष मोहीम चालू आहे। यामध्ये विभागीय उपायुक्त आणखी आमचे अधीक्षक साहेब प्रमोद सोनवसाहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून मोहीम राबवण्याचे आदेश दिलेत आणि त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे। या कार्यालयाचे आमचे सब इन्स्पेक्टर दिलीप बडवेक साहेब आणि स्टाफ यांनी खूप मोलाची मदत केली, त्यामुळंच ही मोहीम यशस्वी झाली आणि निश्चितपणे या केसच्या मुळाशी जाऊन ज्या ज्या लोकांना दारू यांनी विकलेली ती ताब्यात घेण्याचं काम आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम निश्चितपणे केलं जाईल। मी रावसाहेब कोरे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग नागपूर। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इंडिया न्यूज़, नागपुर।